नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SY BCOM सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग फर्स्ट या विषयातील टॉपिक नंबर 4 व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स या टॉपिकमधील पाचवा प्रॉब्लेम आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी निराली पब्लिकेशनच्या पुस्तकातील हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेमचं नाव आहे फ्रॅमी लिमिटेड फैजपूर. प्रॉब्लेम छोटाच आहे, दोनच फॉर्म्युल्यांचा वापर करून आपल्याला इक्विटी शेअरची किंमत काढायची आहे. सुरुवातीला आपण प्रॉब्लेम समजावून घेऊ आणि नंतर सॉल्युशनकडे जाऊ. द शेअर कॅपिटल ऑफ फ्रॅमी लिमिटेड फैजपूर कन्सिस्ट ऑफ 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच फुल्ली कॉल्ड अप अँड पेड अप. कंपनीचं इक्विटी शेअर आहे 50,000 रुपयाचं, एका इक्विटी शेअरची किंमत 10 रुपये आहे. द कंपनी हॅज अर्न प्रॉफिट अमाउंटिंग टू ₹72,000 ड्युरिंग द इयर 2018-19 विच आर एक्सेप्टेड टू बी मेंटेन इन फ्युचर कंपनीला 18-19 या वर्षी 72,000 रुपये प्रॉफिट झालेला आहे. द नॉर्मल रेट ऑफ रिटर्न ऑन पेड अप कॅपिटल फॉर सिमिलर टाईप ऑफ बिझनेस इज 8%. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 8%. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर बेस ऑन कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट बेसिस. एका प्रत्येक इक्विटी शेअरची किंमत आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची. कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर आणि ऑन कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट बेसिस. प्रॉफिट बेसिसने आपल्याला इक्विटी शेअरची किंमत काढायची आहे. सुरुवातीला पहिला फॉर्म्युला आपण या ठिकाणी बघूयात. पहिला फॉर्म्युला आहे कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट. याचा फॉर्म्युला आहे फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट डिव्हायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न मल्टीप्लाय बाय 100. आता फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट आहे 72,000 रुपये, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न प्रॉब्लेममध्ये दिलाय 8% आणि गुणिले 100, म्हणजे 72,000 भागिले 8% गुणिले 100 उत्तर आलं 9,00,000. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट आलाय 9,00,000. आणि त्यानंतर पुढचा फॉर्म्युला आहे, आपण पुढचा फॉर्म्युला या ठिकाणी बघू शकतो. कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर बेस ऑन कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट बेसिस. तर आपल्याला एका इक्विटी शेअरची किंमत कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर. आता कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिटची रक्कम आली 9,00,000 आणि भागिले नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत 50,000. 9,00,000 भागिले 50,000 जर आपण केलं तर उत्तर येते ₹18. म्हणजे इच इक्विटी शेअरची व्हॅल्यू आली 18 रुपये. इच इक्विटी शेअरची व्हॅल्यू आहे 18 रुपीज. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम आपला संपलेला आहे. हा एकदम छोटा प्रॉब्लेम होता. आपल्याला कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा होता. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट बेसिसने हा प्रॉब्लेम सोडवायचा होता आणि इक्विटी शेअरची किंमत आलेली आहे 18 रुपये. हा होता पाचवा प्रॉब्लेम. यानंतर आणखीन बाकीचे राहिलेले सर्व प्रॉब्लेम चॅनलवरती अपलोड होतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा.